एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं यासाठी सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, तर दुसरीकडे आपण पाहतो की एसटी बंद असल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची होणारी फरफट। खरं तर आपण पाहतो की कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक जे कुटुंब आहेत गावी जाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, पण त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांना जाण्यासाठी एसटी नाही आहे, त्यामुळे त्यांची एका अर्थानं मोठ्या प्रमाणात परवडत सुरू असल्याचं दिसून येते। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात या प्रवाशांची लूट केली जाते। खरं तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातो आहे। सरकार म्हणत आहे की आम्ही व्यवस्था करत आहोत, दुसरीकडं एसटी कर्मचारी म्हणत आहेत की आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढणार आहोत, पण तिसरीकडं जो सर्वसामान्य प्रवासी आहे ज्याला गाव गाठायचं आहे ज्याला गावाकडे जायचं आहे तो मात्र अशा पद्धतीनं एसटी स्थानक परिसरात कसं जाता येईल याची वाट पाहतोय, पण दुसरीकडं जे खाजगी वाहतूक करणारी जी लोकं आहेत ते मात्र एसटी प्रवासाला जो खर्च येणार आहे त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट पैसे आकारत आहेत अशा प्रकारची भूमिका या प्रवाशांची आहे। खरं तर खाजगी वाहनानं जायचं असेल तर तितके पैसे मोजावे लागतील असं हे सर्व जे प्रवासी घेऊन जाणारे लोकं आहेत ते सांगतायत। मग दुसरीकडं सर्वसामान्य नागरिक विचारतोय की खिशात तेवढे पैसे असते तर मीच माझी गाडी घेऊन गेलो असतो, मग अशा परिस्थितीत आम्ही जायचं कसं असा मुद्दा आहे। आताही मला सांगा तुम्हाला कुठं जायचं आहे आणि काय व्यवस्था नाही आहे का? मला महाबळेश्वरला जायचं आहे, पण आता हे संप झाल्यामुळे जाताच येत नाही। मला माहित पण नव्हतं असं की बंद गाड्या बंद होत्या, म्हणून आता अवघड परिस्थिती आली आहे ना। अवघड परिस्थिती। तुम्ही मूळच्या कुठल्या आहात? मूळचं मी महाबळेश्वरला राहते, इथं माहेरी आलेली मी कोल्हापूरला, पण आता जायचं म्हणून निघालेले। पण साताराला तुम्हाला प्रायव्हेट गाड्या नाहीत का? किती रुपये? नाहीत, पण सांगतात ना भरपूर, ते सांगतात 1800-2000, पण आम्हाला तसं ते काय परवडणार नाहीये। मग आता प्रश्न पडलाय परत जावं का घरी जावं, पण घरी तिकडे जायलाच पाहिजे महाबळेश्वरला, माझा मुलगा लहान आहे त्यामुळं, नाहीतर परत पण जाता आला असतं। हे चुक भरपट कशा प्रकारे सुरू आहे दिसून येते। खरं तर खासगी वाहनांना जायचं असेल तर तितके पैसे तुम्हाला मोजावे लागेल असं ही लोक सांगतायत। इतके पैसे असते तर आम्ही आमची वाहनं घेऊन गेलो असतो अशा प्रकारची भूमिका प्रवाशांची आहे, त्यामुळं सरकारनं याला जबाबदार कोण याचं उत्तर सरकारनं द्यायला पाहिजे। सरकार म्हणते आम्ही व्यवस्था केली, पण इथं मात्र कोणत्याही प्रकारची व्यवस्था सरकारनं केल्याचं दिसून येत नाही आहे। ज्या एसटी आहेत किंवा ज्या पर्यायी व्यवस्था आहेत त्या वाहनांना सुद्धा दुप्पट तिप्पट पैसे सरकारला सर्वसामान्यांना द्यावं लागतं, प्रत्येक गोष्टीची झळ आम्हालाच का अशा प्रकारचा सवाल या सर्व प्रवाशांचा आहे। कॅमेरामन ओंकारगिरी। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।